हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज आपण पाहणार आहोत रवा मैंगो केक। हा रवा मैंगो केक घरी कसा बनवायचा, एकदम टेस्टी आणि सहज सोपी अशी रेसिपी आहे। स्पंजी स्पंजी असा हा केक तयार होणार आहे आपला। तो कसा बनवायचा ते आज आपण शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। रवा मैंगो केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हा एक वाटी रवा घेतलेला आहे मी, अर्धी वाटी साखर आहे, अर्धी वाटी तेल किंवा तूप लागणार आहे आणि हा आंबा। आता ह्या आंब्याचे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत। आणि हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। हा बारीक केलेला रवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला। आणि आता मँगोचे स्लाइस करून ते देखील मिक्सरमध्ये प्युरी बनवायची। हे मँगोचे स्लाइस या मिक्सरमध्ये टाकायचे आहेत भांड्यामध्ये। आणि यामध्येच आपण ही साखर पण ॲड करणार आहोत। आणि याची आता आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे। या रव्यामध्ये आपण ही जी प्युरी बनवलेली आहे ती टाकायची आहे। आणि आता हे थोडंसं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तसेच यामध्ये टाकायचं आहे आपण जे तेल घेतलं होतं किंवा तूप ते टाकायचं आहे थोडंसं। आणि हे थोडंसं दूध आहे ते टाकायचं आहे। आणि आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये थोडंसं आपल्याला कोणतंही इसेन्स घालायचं नाही आहे। आता हे जे मिक्स करून ठेवलं आहे आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे हे मिश्रण। आणि नंतरच आपण ह्याला बेक करणार आहोत, त्यामुळे अर्धा तास हे झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास झाल्यानंतर हा रवा आपल्याला भिजलेला दिसेल आणि थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे अजून थोडंसं यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि थोडंसं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आता थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये, म्हणजे हे ओतायचं बॅटर आपल्याला। बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा हे बेकिंग पावडर घालायची आहे आणि परत एकदा हे सर्व साहित्य फेटून घ्यायचं आहे। हे जे मिश्रण आहे ते आता ह्या पातेलीमध्ये ओतायचं आहे आणि एकदम स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे। यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकताय। आणि आता हे पातेलं जे आहे आपल्याला गॅसवरती मी हा तवा ठेवलेला आहे, तव्यावरती आपल्याला हे एक स्टँड ठेवायचं आहे असं। आणि हे त्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे। आणि हे पातेलं जे आहे ते आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावरती। आणि 30 ते 40 मिनटापर्यंत लो फ्लेमवरती हे ठेवायचं आहे, त्यानंतर आपला हा जो मँगो केक आहे तो तयार होणार आहे। 30 ते 40 मिनटानंतर आपला हा केक तयार झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आता आपण हा काढून घेणार आहोत। केक आता पूर्ण थंड झालेला आहे, आता आपण या ताटामध्ये काढून घेणार आहोत। यावरती असं झाकण ठेवायचं आहे आणि हे उलटं करायचं आहे। एकदम छान असा कलर आलेला आहे, याला परत एकदा आपण सरळ करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणखी मँगो रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। एकदम स्पंजी असा केक झालेला आहे तुम्ही पाहू शकताय, मस्त असा कलर पण आलेला आहे याला मँगोचा। टेस्ट पण छान लागणार आहे, तेव्हा नक्की ट्राय करून पहा।